काही मुसळधार पाऊस पडलेला आहे त्याचे हे सगळे परिणाम दिसत आहेत. मात्र आणखी जर पाऊस वाढला तर आपत्ती व्यवस्थापन विभाग सुद्धा सज्ज आहेच. दुसरीकडे वसई विरार मध्ये सुद्धा पावसाची संततधार आहेच. आचोळे रोड, जया पॅलेस या ठिकाणी पाणी साचलंय. अनेक सखल भागातले रस्ते जलमय झालेले आहेत. वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. वसई विरार नालासोपारा या ठिकाणी अगदी रविवारपासून आपण मुसळधार पावसाची स्थिती पाहतोय. अनेक जे रस्ते जलमय झालेले आहेत, काही ठिकाणचा तर साचलेल्या पाण्याचा निचरा सुद्धा पटापट होत नाही अशी परिस्थिती आहे. आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्या सोबत आहेत. विजय, पुन्हा एकदा वसई विरार मध्ये पावसाचा जोर कसा वाढलाय? अजूनही संततधार सुरू आहे, त्यामुळे आणखी कुठे रस्ते जलमय झाल्याचे प्रकार किंवा काय, कशी नागरिकांची गैरसोय कुठे होतीये का, कुठे सोसायट्यांमध्ये पाणी साचलंय का, काय सध्याची स्थिती? श्वेता, मी आता या ठिकाणी जे जया पॅलेस आहे त्या ठिकाणीच फक्त पाणी आहे. टुईन रोडला जे पाणी भरतं तिथे आज पाणी भरलेलं नाही. इतर ठिकाणी जे पाणी भरतं तिथे सुद्धा भरलं नाही. कारण हा जो जया पॅलेसचा जो मार्ग आहे त्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणचं एक मोठा मॅन हॉल सुद्धा या ठिकाणी उघडा आहे. त्याच्यामध्ये पडून एखाद्या माणसाचा बळी जाऊ शकतो. महानगरपालिकेला आता नुकतीच एक घटना घडली होती नालासोपाराच्या बिलालपाडामध्ये. त्यानंतर सुद्धा जाग आले नाही. भला मोठा इथे मॅनहोल आहे रस्त्याच्या कडेला आणि फुटपाथच्या बाजूला एखादी जर व्यक्ती त्याच्यामध्ये गेली तर मोठा अनर्थ घडू शकतो. या पावसामुळे सध्या अनेक ठिकाणी पाणी जरी साचलं नसलं तरी आसोळे भाग, विवा कॉलेज या ठिकाणी मात्र पाणी साचलेलं आहे. श्वेता जी, विजय, आणि जे पाणी साचले अगदी म्हणजे मागचा शुक्रवार, त्यानंतर पुन्हा रविवारी वसई विरार नालासोपारेकरांनी या सगळ्या अडचणींचा सामना केला. काही भागामध्ये असं म्हटलं जाते की पाणी जेव्हा रविवारपासून साचले ते अजूनही निचरा होत नाहीये, तर तसं काही आहे का? निश्चित या ठिकाणचा जो वसई सनसिटी घास रोड आहे तो अजूनही पाण्याखाली आहे. काही सोसायट्यांमध्ये अजून सुद्धा पाणी आहेत. या ठिकाणी जो निळेगाव आहे, निळेगावातला जो आदिवासी पाडा आहे तो सुद्धा अजूनही पाण्याखाली आहे. हा जर पाऊस सतत चालू राहिला तर या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि मोठा फटका याचा लोकांना बसू शकतो. अनेकांचा यामध्ये नुकसान होऊ शकतं मोठ्या प्रमाणात. श्वेता, विजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. वसई विरार या भागामध्ये पावसाची संततधार आहेच. काही ठिकाणी पुन्हा एकदा पाणी साचलंय. मात्र तुळींज या ठिकाणी आज रस्ते क्लिअर आहेत असं देखील माहिती मिळतीये. ज्या भागामध्ये रविवारी पाणी साचलेलं होतं ते काही भाग अजूनही पाण्याखालीच आहेत. पाण्याचा निचरा खूप धीम्या गतीनं होतोय. पुढची बातमी चाकणमधून आहे. तिथे एका एटीएमचा भीषण असा स्फोट झालाय. या स्फोटामध्ये एटीएमचे दरवाजे अक्षरशः दूर फेकले गेले. पहाटे 3 वाजता हा स्फोट झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. चाकण एमआयडीसी परिसरातली ही घटना, सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. श्वान पथक घटनास्थळी पोहोचलंय, तपास सुरू आहे. चाकण औद्योगिक वसाहत परिसरातली ही घटना असून हिताची बँकेच्या एटीएमचा अचानक स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये एटीएमसह समोरच्या काचांचा देखील चकाचूर झालाय. स्फोटाचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. जीवितहानी झालेली नाही. म्हाळुंगे पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत. मात्र चाकण एमआयडीसी भागामध्ये असलेलं हे एटीएम, मात्र त्या एटीएमच्या आतमध्ये नेमका स्फोट झाला कशाचा याचा तपास आता केला जातोय. आमचे प्रतिनिधी गोविंद बाकडे आपल्या सोबत आहेत. गोविंद, एखाद्या एटीएम मध्ये स्फोट होण्याचं काय कारण असावं? श्वेता, अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक हा सगळा प्रकार आहे. तर 2 दिवसांपूर्वी रांजणगाव एमआयडीसी मध्ये सुद्धा अशा प्रकारे स्फोट घडवून आणला गेला होता एटीएमच्या केंद्रावर. आणि ही दुसरी सलग दुसरी घटना आहे. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने एटीएम मशीन मध्ये जे पैसे असतात ते लुटण्यासाठी म्हणून हा प्रकार केला गेला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला आहे. मात्र अर्थातच स्फोटाची घटना असल्यामुळे तिथे बीडीडीएस म्हणजे श्वान पथक आणि बॉम्ब शोधक नाशक पथकही पाचारण करण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल आहेत. पहाटेच्या सुमारास हा स्फोट झाल्याने तिथे कोणीही उपस्थित नव्हतं. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. म्हणजे अत्यंत भयानक प्रकार म्हणावं हे उद्देशाने केलं जात असावं. तर काय मानसिकता असेल या चोरांची हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या घटनेनं पुन्हा एकदा एक गोष्ट अधोरेखित झालेली आहे. ती म्हणजे जे एटीएम केंद्र मशीन्स जे आहेत त्या बाहेर ह्या बँका यांनी बरेच वर्षापासून सुरक्षा रक्षक ठेवणं बंद केलेलं आहे. त्यामुळे त्या खुल्या तिजोऱ्या आहेत. याआधी सुद्धा आपल्याला माहिती अशी होता की एटीएम मशीन अक्षरशः ओढून नेण्याचे प्रकार पुणे परिसरात घडलेले आहेत. आणि त्यामुळे एटीएम मशीनच्या
सुरक्षेसाठी रखवालदार ठेवावा असे सक्त आदेश दिल्यानंतरही बँका ते ठेवत नाहीत आणि त्यामुळे हे सगळे प्रकार समोर येताना दिसतात. सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते पोलिसांच्या हाती लागलेलं आहे. त्यामध्ये 3 व्यक्ती असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्याचा शोध अर्थातच पोलीस घेतील. मात्र एखादी एटीएम मशीन लुटण्यासाठी जर अशा प्रकारे स्फोट घडवून आणले जात असतील तर हे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. अनेक एटीएम मशीन्स अशा वेगवेगळ्या भागामध्ये जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्याच्या सुरक्षेचे प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आलेला आहे. या एटीएम मशीन मध्ये किती पैसे होते याची अद्याप माहिती पोलिसांनी दिलेली नाहीये. मशीन पूर्णतः जळून खाक झालेली आहे आणि दुसरीकडे जर बघितलं तर फोटाची भीषणता एवढी भयानक होती की दरवाजे खूप लांब येत लागले. जर तिथे कोणी असते तर मोठी जीवितहानी घडली असती. मात्र सुदैवाने ते घडलं नाही. आणि आता या निमित्ताने हे पुन्हा एकदा सांगावं लागेल की पोलिसांसमोर आव्हान आहे की नेमकी टोळी आहे का हा स्फोट घडवून आणला गेला का काही तांत्रिक कारणामुळे घडला. कारण की सलग दुसरी घटना आहे त्यामुळे पोलिसांचा अंदाज आहे की एटीएम मशीन लुटण्यासाठी म्हणूनच हा प्रकार केला गेला असावा. टाकण पोलीस स्टेशन त्याचबरोबर जेवढ्या काही यंत्रणा पुणे जिल्ह्यातल्या आहेत त्या यंत्रणा आता यासाठी पथकं त्यांनी आपली रवाना केलेली आहेत आणि या सगळ्या घटनेचा शोध घेत आहेत. गोविंद धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. चाकण एमआयडीसी भागातलं हे एटीएम आणि ह्या जे कोणी चोरटे असतील किंवा ज्या व्यक्तींनी हे कृत्य केलं असेल त्यांचा नेमका उद्देश काय होता किंवा सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस तर तपास करतायत, तिथे डॉग स्क्वॉड आहे, बॉम्ब शोधक नाशक पथक सुद्धा आहे. कारण एक स्फोट घडवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर या जे कोणी याशी संबंधित आहेत त्यांचा शोध देखील सुरू आहे. नेमका उद्देश काय होता, जर लुटीचा उद्देश होता तर मग एटीएम मध्ये स्फोट घडवण्याचं नेमकं कारण काय, या सगळ्या गोष्टी पडताळून पाहिल्या जात आहेत.